जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा असं लांबूनच म्हणू शकते, कारण प्रत्यक्ष भेटून तुम्हाला सोनं देणं कधी आयुष्यात नशिबात येईल माहीत नाही, पण नक्कीच लांबूनच तुम्हाला सांगते की सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा। सोनं हे नुसता धातू नाही, तर सोन्यासारखं राहा म्हणजे सोनं जितकं प्युअर असतं ते कितीही जाळलं तरी त्याच्यापासून पुन्हा सोनंच तयार होतं, त्याप्रमाणे आयुष्यात प्युअर राहा, प्रामाणिक राहा आणि यशस्वी राहा। यश, कष्ट, प्रयत्न या तिन्ही गोष्टी कायमस्वरूपी करत राहा हेच तुम्हाला आजच्या दिवशी सांगते। साडी वगैरे नेसणं जमलं नाही, कारण सकाळपासून खूप गडबड चालू होती, देवपूजा वगैरे, आजचं सगळं ते घटाचं उचलायचं अतिशय काम होतं, त्यामुळं साडी नेसून आजचा व्हिडिओ मी खरं तर करायला पाहिजे होता पण मला नाही जमलं। आजपासून मी सुनेत्रा लाईफस्टाईलवर माझं डेली रुटीन चालू केलेलं आहे, जसं जमेल तसे 5-10 मिनिटाचे व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करणार आहे। त्याची लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर दररोज इथून पुढे सुनेत्राज लाईफस्टाईलचे व्हिडिओ बघा। आज मी तिथं माझी आजची देवपूजा, आजचं सकाळपासूनचं थोडं थोडं रुटीन असं शेअर केलेलं आहे। तुम्हाला जर माझं पर्सनल लाईफ बघायचं असेल, अगदी डेली रुटीन, साधं सुधी गृहिणी आहे मी तुमच्यासारखी, तर तुम्ही ते नक्की बघा। त्यातनं तुम्हाला बऱ्याच टिप्स बघायला मिळतील, मेकअपचं काही गोष्टींचं ज्ञान मिळेल, स्वयंपाकातलं मिळेल, देवपूजेतलं मिळेल, मी काय रोज सेवा करते, कशी पूजा करते, काय काय देवाचं करते, घरात मुलांचा अभ्यास कसा घेते, संसार घर कसं सांभाळते, हे सगळंच तुम्हाला त्यातून बघायला मिळेल। त्यामुळं आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलला बघायला विसरू नका। थोडीशी आज सुरुवातीलाच माहिती दिली, त्याबद्दल माफी असावी, पण गरजेचं होतं म्हणून सुरुवातीला आज हा विषय काढला। नाही तर आपण डायरेक्ट व्हिडिओला नेहमी सुरुवात करतो। आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या दिवशी करण्याचे कर्जमुक्तीचे प्रभावी उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे। दसरा हा शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशीपासून सुरू केलेले उपाय किंवा या दिवशी आपण मनात आणायचं की मी कर्जमुक्तीचे उपाय करणार आहे, मी कर्जमुक्त होणारच आहे असं जर तुम्ही ठरवलं तर तुमची पैशाची आवक वाढेल। करोडोंचं लाखोंचं कर्ज तुम्हाला असू दे, ते हळूहळू करत फिटू लागेल। ते फिटल्यावर मात्र लक्षात घ्या की कर्ज काढायच्या आधी 100 वेळा विचार करा की आपण ते फेडू शकतो का नाही। हा घर, गाडी या 2 गोष्टी कर्जाशिवाय माणसाच्या होत नाहीत, पण बाकी कोणत्याही विनाकारण गोष्टींना कर्ज काढू नका। व्याजानं पैसा कुणाकडून घेऊ नका, लक्ष्मी रुसते। जेव्हा आपण कुणाकडून व्याजानं पैसा घेतो तेव्हा ते व्याज म्हणजे लक्ष्मीला दिलेलं व्याज असतं, त्यामुळे आपल्यावर लक्ष्मी नाराज होते। आता तुम्हाला तोडगे सांगते, लाल किताबमधले काही हे तोडगे म्हणजे काही उपाय आहेत, या उपायांसोबत तुम्हाला प्रामाणिक कष्ट करणं गरजेचंच आहे, त्यामुळं दोन्हीही तुम्हाला करायचं आहे। लाल किताबमधला पहिला उपाय आहे, रोज आपण जी कणिक मिळतो मळतो त्यात किंचितशी साखर घालायची आणि त्यातल्या छोट्या छोट्या 3-4 गोळ्या ज्या ठिकाणी झाडाखाली मुंग्या असतात की नाही, काळे मुंगळे मुंग्या ज्याला आपण म्हणतो, तिथे ते नेऊन टाकायचं। हे रोज करायचं, एखाद्या दिवशी स्किप झालं तरी चालेल, पण जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा नक्की करायचं। हे केल्यानं तुमची धनप्राप्ती, धनाची आवक वाढेल आणि कर्ज हळूहळू करत कमी होईल। दुसरा उपाय आहे, तुम्हाला 5 गुलाब घ्यायचे आहेत। तुम्हाला 5 गुलाब घ्यायचे आहेत, वेगळ्या वेगळ्या रंगाचे, पांढरं तुम्हाला 1.5 मीटर कापड घ्यायचं आहे, अगदी साधं अस्तराचं कापड घेतलं तरी चालेल, आणि त्यामध्ये 5 रंगाचे गुलाब ठेवून ते बांधत बांधत 21 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि जप करता करता ते कापड तुम्हाला बांधायचं आहे आणि हे कोणत्याही नदीत सोडायचं आहे। हा उपाय आजपासून 40 दिवस तुम्ही करू शकता। आज चुकला तुमच्याकडनं हा उपाय तर कोणत्याही शुभ दिवशी, आता आज कसा दसरा शुभ दिवस आहे, तशा कोणत्याही शुभ दिवसापासून 40 दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे। मान्य आहे 1.25 मीटर कापड घ्यायला थोडा तुमचा खर्च होईल, मात्र तुमचं कर्जातूनही मुक्तता होईल, कोणत्याही नदीत तुम्हाला हे सोडून द्यायचं आहे। दुसरा उपाय आहे नारळ आणि काळा धाग्याचा, हा सुद्धा मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। आपल्या उंची इतका काळा धागा म्हणजे काळा गोफ जो आपण पायात, गळ्यात, कमरेत बांधतो
तो गोप आपल्या उंची इतका घ्यायचा आहे आणि त्या नारळाला गुंडाळायचा आहे. त्यानंतर तो नारळ देवासमोर ठेवायचा, त्याला हळद कुंकू अक्षता वाहून त्याची पूजा करायची, स्वामींजवळ कुलदेवीजवळ प्रार्थना करायची की मी कर्जातून मुक्त होऊ दे, मी कर्ज काढलेलं आहे ते फेडण्याची ताकद, कष्ट करण्याची ताकद मला द्या. आणि हा नारळ जाऊन नदीमध्ये सोडायचा आहे. हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे. 5 शनिवार तुम्हाला हा कमीत कमी उपाय करायचा आहे. पुढचा उपाय आहे मसूर डाळीचा. मसूर डाळ देवांना अर्पण केल्याने सुद्धा कर्जमुक्त आपण होतो. हा उपाय तुम्हाला सोमवार आणि मंगळवार करायचा आहे. कोणत्याही मंदिरात जाऊन शिवलिंगावर एवढी मुठभर मसूर डाळ तुम्हाला चढवायची आहे. आणि ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः, ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः, ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा तिथंच बसून जप करायचा आहे. 99% महिलांनी हा उपाय मंदिरात जाऊन करा. महिला किंवा जेंट्स ज्यांना नाही जमणार त्यांनी घरात करा आणि ती मसूर डाळ दुसऱ्या दिवशी झाडाखाली टाकून द्या. पुढचा उपाय आहे एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. तो झाकायचा आहे, म्हणजे एक पणती घ्या, थोडंसं बाटलीत तेल घ्या, नदी किनारी किंवा विहिरीच्या इथं जा, तिथं थोडासा खड्डा खणा, त्या मोहरीच्या तेलात दिव्यात तेल भरा आणि तो दिवा झाकून खड्ड्यामध्ये ठेवा. प्रज्वलित करायचा नाही आहे. या उपायाने मागे वळून येताना बघायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं. या उपायाने सुद्धा तुमच्या धनाची आवक वाढेल आणि तुमचं कर्ज फिटून तुम्ही कर्जमुक्त व्हाल. पुढचा उपाय आहे नारळ आणि चमेलीचं तेल आणि शेंदूर. चमेलीच्या तेलामध्ये, चमेलीचं तेल बघा विकत मिळतं, चमेलीच्या तेलामध्ये थोडं शेंदूर घालायचं आहे, त्याची पेस्ट बनवायची आहे. नारळ आपल्या पाण्यासहितचा नारळ, असोला नारळ म्हणजे शेंड्या असलेला नारळ, त्याच्यावर त्याचं स्वस्तिक काढायचं. मारुती मंदिरात मोतीचूरचे लाडू आणि तुम्हाला हे नारळ अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून ऋणमोचक मंगल स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. ऋणमोचक मंगल स्तोत्र मंदिरात बसूनच म्हणायचं आहे. हा उपाय तुम्हाला 11 शनिवार करायचा आहे किंवा 11 मंगळवार करायचा आहे. या उपायाने सुद्धा तुमचं धन वाढेल आणि तुम्हाला आयुष्यामध्ये बरकत येईल. यासोबतच आपल्याला रोजच्या सेवा श्री सुक्त दररोज म्हणायचं आहे. श्री सुक्त तुपाचा दिवा लावायचा, कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावर ठेवायची आणि श्री सुक्ताचा पाठ करायचा, सिद्ध गुंजिकाचा पाठ करायचा आणि व्यंकटेश स्तोत्र हे दररोज तुपाचा दिवा लावून संध्याकाळच्या वेळेत तुम्हाला दररोज म्हणायचं आहे. लक्ष्मी अष्टकम सुद्धा तुम्हाला दररोज म्हणायचं आहे तुपाचा दिवा लावून. आणि कमळगट्ट्याच्या माळेवर महालक्ष्मीचा कोणताही एक मंत्र दररोज ज्या घरात होतो तिथे गरिबी डुंकूनही बघत नाही, म्हणजे गरिबी तिथे राहतच नाही आणि तुम्ही कर्जमुक्त होता. स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय दररोज 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला जितक्या वेळा वर्षातून शक्य आहे तितक्या वेळा गुरुचरित्राचे पारायण तुम्हाला घरात करायचं आहे. त्यामुळे स्वतः तुम्ही ठरवून घ्या, मला कर्जमुक्त व्हायचं आहे, स्वामी मला कर्जमुक्त करा, संकल्प करा आणि प्रत्येक महिन्याला एक असे 12 वर्षातून 12 गुरुचरित्र करा. नाही कर्जमुक्त झालात तर मला सांगा, मी पण इथं आहे, तुम्ही इथं आहात. बघा तुम्ही उपाय खूप साधे सोपे आहेत, सेवा खूप साध्या सोप्या आहेत, मात्र तुम्हाला या तितक्याच श्रद्धेनं मनापासून कुठलीही चेष्टा मस्करी न करता तुम्हाला, म्हणजे मनात असं नाही आणायचं काय होणार आहे ना, असं नाही, उपाय काम करतात. हे ज्योतिषशास्त्रीय लाल किताबातले उपाय आहेत, हे 100% काम करतात. त्यामुळे तुम्ही हे उपाय करा, श्रद्धेनं भक्तेनं आणि निष्ठेनं करा, तुम्हाला नक्की नक्की फरक पडेल. श्री स्वामी समर्थ.